आता आज वकिलांनी जे आहे जिल्ह्यातले सगळे वकील या आंदोलनात सहभागी झाले होते. राहुरीमध्ये जे हत्याकांड झालं होतं एकंदरीत कसं बघतं याकडे, आणि राज्य शासन एवढे मोठे मोर्चे काढून यांनी मुंबईत पण आंदोलन केलं आहे, आज इथे एवढा मोठा मोर्चा आहे, वकील संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी आहे काय? अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी इथे ज्या पद्धतीने दुहेरी हत्याकांड वकील दाम्पत्याचं झालेलं आहे, मला असं वाटतं की राज्यातील वकील जे आहेत ते त्याच्यामुळं अतिशय हादरून गेलेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये न्यायव्यवस्था जी चौथा स्तंभ आहे आपण म्हणतो लोकशाहीचा, त्या स्तंभाची काळजी घेणं मला असं वाटतं की शासनाची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या जबाबदारीतून शासनाने या वकिलांना संरक्षण देण्यासाठी जो कायदा आता अन्य राज्यांनी घेतला आहे, राजस्थानमध्ये तो कायदा झाला आहे, बिहारसारख्या राज्यामध्ये तो कायदा झाला आहे, आणि महाराष्ट्रातही त्या कायद्याचं प्रारूप आराखडा तयार आहे, फक्त त्याला कुठंतरी आयरणीवर आणणं त्या मुद्द्याला आणि त्याला तातडीने अधिवेशनामध्ये आणणं मला असं वाटतं की विधी व न्याय विभागाची जबाबदारी आहे. आणि विधी व न्याय विभागाने तातडीने ही जबाबदारी पार पाडावी आणि राज्यातील वकिलांच्या संरक्षणाचा कायदा अंमलात आणावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. या महिन्यातच अधिवेशन आहे राज्याचं, तुम्ही हा मुद्दा सरकारपुढे मांडणार आहात का? आम्ही सरकारपुढे हा मुद्दा आधीच मांडलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः पत्र लिहिलेलं आहे. कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना ह्या केसचं सरकारी वकील केलं पाहिजे अशा दोन मागण्या आम्ही केलेल्या आहेत. आमची म्हणणं असं आहे की अधिवेशन बजेटचं आहे हे आम्हाला मान्य, तरी आम्ही शासनादरबारी हा प्रश्न मांडणार आणि शासनाने निदान नाही ह्या अधिवेशनात पण आश्वासन द्यावं की बाबा आम्ही पुढच्या येत्या अधिवेशनात की होईना ही पूर्ण अधिवेशन जेव्हा होईल त्यावेळेस हा कायदा आम्ही संमत करू असं आश्वासन तरी शासनाने तातडीने देणं गरजेचं आहे. मागील महिन्यात आढाव जे दाम्पत्य होतं त्यांचं निर्गुण हत्या करण्यात आली होती राहुरी येथे, त्याच्या निषेधार्थ आणि वकिलांच्या तीन प्रमुख ज्या मागण्या होत्या त्याकरिता नगर तालुक्यातील जिल्ह्यातील तसेच इतर सर्व जिल्ह्याबाहेरील सर्व वकील जे बांधव आहेत ते आज नगर येथे मोर्चामध्ये सामील होते आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देताना निवेदन देताना त्यामध्ये तीन प्रामुख्य मागण्या होत्या आमच्या, की जे वकील दाम्पत्यांची जी हत्या झालेली आहे त्याची जी केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावी, दुसरी म्हणजे सरकारी वकील जे आहेत विशेष सरकारी वकील निकम साहेबांची त्याच्यात नियुक्ती व्हावी, आणि तिसरं म्हणजे अशी घटना परत पुन्हा घडू नये त्याकरिता वकील संरक्षण कायदा हा त्वरित मंजूर करण्यात यावा. त्या निषेधार्थ आज सर्व वकील संघटनेने मिळून मोर्चा काढण्यात आला होता आणि प्रशासनाला आमची या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्या त्वरित त्यांनी मंजूर कराव्यात ही त्यांना विनंती होती.